नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत महाबीएड सी ई टी दोन हजार चोवीस या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो महाबीएड सी ई टीचा घटक शिक्षकाभिव्यक्ती या घटकामध्ये आपल्याला जे प्रश्न येणार आहेत त्याचं स्वरूप आपण आज समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा तर चला यासाठी पाहूया आपला जो घटक क्रमांक तीन आहे शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड किंवा कल चाचणी असं म्हणतो ती पाहूया विद्यार्थी मित्रो या घटकासाठी आपल्याला एकूण तीस गुण आहेत हे आपणास माहीत आहे सिलेबस आपण यापूर्वीच पाहिलेला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देत आहोत विद्यार्थी मित्रो टीचर ॲप्टिट्यूड या घटकाचं जे विवरण आहे त्यामध्ये असणारे उपघटक म्हणजेच सब टॉपिक्स आणि त्यासाठी असणारे गुण ज्याला आपण गुणवितरण गुणदान पद्धती असं म्हणतो ते आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रो सर्वात पहिला जो घटक आहे टीचर किननेस ज्याला आपण शिक्षक जागरूकता असं म्हणत असतो तर या आधार या घटकाच्या आधारावर आपल्याला सहा प्रश्न विचारण्यात येणार आहेत जे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रो या सहा प्रश्नांसाठी आपल्याला सहा गुण आहेत म्हणजेच शिक्षक जागरूकता तो कशाप्रकारे स्वतःसाठी स्वतःच्या व्यवसायाशी निगडीत आहे जागरूक राहतो आपल्या व्यवसायामध्ये जे अपडेशन येतात तो स्वतःला कसं अपडेट करत राहतो यावर आधारित असणारे हे सहा प्रश्न असणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो उपघटक आहे शिक्षक अभ्यक्ती या अंतर्गत तो म्हणजेच नॉलेज मीन्स नॉलेज ऑफ सब्जेक्ट ज्याला मराठीमध्ये आपण विषय ज्ञान किंवा आशय ज्ञान असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो या घटकातून आपल्याला तब्बल तब चार प्रश्न विचारण्यात येतील चारही प्रश्न बहुपर्यायी असतील आणि त्याला चार गुण असतील ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो विषय ज्ञान या उपघटकानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच लीडरशिप क्वालिटीज तर शिक्षकामध्ये अजून एक गुण असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच नेतृत्व गुण तर शिक्षकाला पूर्ण वर्गाचे नेतृत्व करायचे असते वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात त्याचा तो मुखिया असतो त्यांना पुढं घेऊन जाणारा असतो म्हणजे विचाराने तो त्याला पुढं नेत असतो म्हणजेच विद्यार्थी मित्रो सर्व विद्यार्थी शिक्षणारूप रूप शिक्षकारूप चालत असतात त्याचे ऐकत असतात त्यामुळे त्यामध्ये चांगले नेतृत्वगुण असणं गरजेचं आहे ते अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रो या घटकावर आधारित आपल्याला सहा प्रश्न विचारण्यात येतील जे की सहा गुणांसाठी असणार आहेत म्हणजेच विद्यार्थी व शिक्षक यामध्ये असणारे हे नातं आहे तर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील फिडे आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो नेतृत्व गुणानंतर पुढचा जो उपघटक आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजेच शिक्षण व समाज तर शिक्षक हा शिक्षणामध्ये होणारे बदल समाजाबद्दल त्याबद्दल असणारी आस्था यामध्ये होणारे बदल ह्या दोन्ही ज्या बाबी आहेत या, या, या संदर्भात शिक्षक किती जागरूक आहे तर ते तपासण्यासाठी या घटकावर आपल्याला आधारित चार प्रश्न विचारण्यात येतील आणि ते चार गुणांसाठी म्हणजे प्रत्येकी प्रश्न एका गुणासाठी असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो शिक्षण व समाज याबद्दल आपल्याला चार प्रश्न येतील ही बाब आपण नमूद करावी स्वतःसाठी नोंद करावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजेच कम्युनिकेशन त्याला आपण संवाद म्हणतो विद्यार्थी मित्रो शिक्षक शिक्षक यामधील संवाद शिक्षक मुख्याध्यापक यामधील संवाद शिक्षक विद्यार्थी यामधील संवाद शिक्षक पालक यामधील संवाद म्हणजेच विद्यार्थी मित्रो शिक्षक कसा संवाद साधतो या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येतील त्यांची संख्या पाच असणार आहे आणि गुण पाच असणार आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रो संवाद या घटकातून आपल्याला पाच गुण मिळवण्याची सुवर्णसंधी आहे तर कम्युनिकेशन हा घटक आपल्या परिचयाचा आहे विद्यार्थी मित्रो त्यावर आधारित पाच प्रश्नांची तयारी आपण ठेवायची आहे पुढचा उपघटक विद्यार्थी मित्रो कमिटमेंट शिक्षक जो सांगत असतो म्हणजेच त्याच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये आपल्याला एकसारखेपणा असणं गरजेचं आहे ज्याला आपण वचनबद्धता किंवा कमिटमेंट असं म्हणतो विद्यार्थी मित्रो ही जी कमिटमेंट आहे यास यावर आधारित आपल्याला तब्बल पाच प्रश्न विचारण्यात येणार आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रो पाच गुणांसाठी आपल्याला कमिटमेंटची तयारी करायची आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो एकूण तीस प्रश्न विचारण्यात येतील आणि तीस प्रश्न हे तीस गुणांसाठी असतील म्हणजेच शिक्षकाभिव्यक्ती हा जो घटक आहे आपला सगळ्यात शेवटचा घटक तिसरा घटक प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते प्रश्न क्रमांक शंभर जे प्रश्न यावर अवलंबून असतात ह्यावर आधारित विचारले जातात ते म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती काही नमुना प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रो जेणेकरून आपल्या लक्षात येईल कोणते प्रश्न या घटकातून आपल्याला कसे विचारले जातात प्रश्न पहिला शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य काय आहे एक अध्यापन कार्य आयोजित करणे दोन वर्गात व्याख्यान देणे तीन मुलांची काळजी घेणे चार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे विद्यार्थी मित्रो शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे जे कार्य आहे ते अध्यापन कार्य आयोजित करणे म्हणजेच विद्यार्थी मित्रो किननेस ऑफ टीचर तर शिक्षकाच्या जागरूकतेशी असणारा हा घटक आहे म्हणजे सर्वात अगोदर शिक्षकाने जागरूकपणे त्याचे वर्ग घेणं गरजेचं आहे शिकवणं गरजेचं आहे उपघटक एकमधील हे ह्या घटकातून आलेला हा प्रश्न होय शिक्षक असावा विद्यार्थी मित्रो शिक्षक हा कर्तव्यदक्ष असावा तो कर्तव्यदक्ष जर असेल तर तो नेहमीप्रमाणे प्रामाणिक मेहनती व वक्तशीर असेल ही बाब आपण लक्षात ठेवा म्हणजेच ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय तर शिक्षक शिक्षकाचा किननेस त्याचा जागरूकता या घटकावर आधारित हा प्रश्न शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते तर विद्यार्थी मित्रो शिक्षकां शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता यावरती अवलंबून असते म्हणजेच शिक्षण आणि समाज या घटकातून आलेला हा प्रश्न होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मूलभूत शिक्षणाची कल्पना याद्वारे मांडली गेली म्हणजेच मूलभूत शिक्षणाची संकल्पना कोणी मांडली असा हा प्रश्न डॉक्टर झाकीर हुसेन डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर विद्यार्थी मित्रो यालाच आपण मूल उद्योगी शिक्षण असंही म्हणतो तर याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडलेली आहे तर विद्यार्थी मित्रो शिक्षण व समाज या घटकातून आलेला हा प्रश्न म्हणजेच जे पूर्व शिक्षण होतं सुरुवातीची जी शिक्षणाची पद्धती होती शिक्षणाच्या पद्धती काळानुरूप बदलत गेल्या तर विद्यार्थी मित्रो शिक्षणाची निगडीत हा घटक आहे म्हणजेच शिक्षकाची ही शिक्षण व समाज याबद्दलची जागरूकता होय अगोदरचं शिक्षण कसं होतं आता शिक्षण कसं अपडेट झालं आहे यावर आधारित हा प्रश्न शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक आहे कोणते आहे एक शाळेच्या पायाभूत सुविधा असणे दोन वर्गव्यवस्था चांगली असणे तीन पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य उपलब्ध असणे आणि चार विद्यार्थी उपलब्धी पातळी विद्यार्थी मित्रो विद्यार्थी उपलब्धी पातळी याचा अर्थ असा आहे की ते विद्यार्थी किती कुशल आहेत म्हणजे विद्यार्थी कुशलता आपण त्याला म्हणूया तर त्यानुसार त्या त्या शाळेचं नाव लौकिक होत असतं विद्यार्थी त्याप्रमाणे ओळखले जातात ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे निदान शिकवणे विद्यार्थी मित्रो निदान शिकवणे याचा अर्थ रिमेडियल टिचिंग असा आहे काही विद्यार्थी जर अध्ययनामध्ये म्हणजे शिकण्यामध्ये जर तो तो मागे असतील तर शिक्षकाला त्यांना विशिष्ट वर्ग घ्यावा लागतो त्याला आपण निदान शिकवणे ज्याला म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये रिमेडियल टिचिंग असं म्हणतो तर ती टिचिंग घेतल्यानंतर जे विद्यार्थी मागे पडलेत मागे राहिलेत तर त्यांचं अध्ययन सुधारते त्यामुळे आपल्याला निदानात्मक शिकवणे किंवा अध्यापन करावं लागत असतं तर विद्यार्थी मित्रो शिक्षकाच्या लिडरशिप या घटकाशी निगडीत असल्याला आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो जे विविध आपण आता उपघटक पाहिले त्यातून प्रश्न येतात त्या त्या त्याप्रमाणे आपण त्या, त्या प्रश्नांची तयारी करायची आहे आमच्या चॅनलवर सुद्धा विद्यार्थी मित्रो संदर्भात असणारे टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी या घटकावरील व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचाही आपल्याला नक्कीच सरावासाठी अभ्यासासाठी उपयोग होणार आहे तर विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया कर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद